हाय फ्रेंड्स, मी माय मराठी रेसिपी या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपल्याला बनवायचं आहे पूर्ण पुरणपोळ्यांचा संपूर्ण स्वयंपाक. त्यासाठी मी इकडे हरभऱ्याची डाळ एक वाटी घेतलेली आहे, जिला मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आता त्यामध्ये एक ग्लास पाणी टाकायचं आहे आणि थोडीशी हळद टाकायची आहे. हळदीमुळे आपल्या पुरणाला छान असा कलर येणार आहे. आणि याच्या 2 ते 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. तोपर्यंत इकडे मी 2-3 विलायच्या घेतलेल्या आहेत आणि बडीशोप घेतलेली आहे. याला साखर टाकून व्यवस्थित बारीक वाटून घ्यायचं आहे. साखर टाकल्यामुळे हे छान वाटलं जातं. तुम्ही मिक्सरमध्येही काढू शकता. हे आपलं आता बऱ्यापैकी बारीक झालेलं आहे. इकडे आपलं पुरणही शिजून व्यवस्थित झालेलं आहे. आता मी चेक करते, आपलं पुरण छान शिजलेलं आहे. आता आपल्याला याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालायचं आहे आणि हे आपल्याला पाणी परत काढून घ्यायचं आहे, ज्याची आपल्याला आमटी करायची आहे. आता हा कट एका चाळणीच्या साह्याने मी काढून घेते. हे पुरण पात्र आहे, याच्यानेही तुम्ही पुरण चाळू शकता. हे बाजारामध्ये 200 ते 300 रुपयामध्ये आरामशीर भेटून जातं, पण मी इकडे चाळणीचा वापर करणार आहे. चाळणीमुळे मला छान आणि सोपं जातं म्हणून मी याचाच वापर करणार आहे. तुम्हाला हवं असेल तर पुरण यंत्राने करा किंवा मग चाळणीच्या मदतीने तुम्ही पुरण काढून घेऊ शकता. आता याच्यामधला मी कट सगळा काढलेला आहे. आपल्याला काय करायचं आहे, थोडीशी डाळ तशीच कुस्करून घ्यायची आहे. त्याच्यामुळे आपल्या कटाला थोडासा थिकपणा येईल आणि आपली आमटी छान होईल. अगदी पाण्याची खूप पातळ पातळ होईल, याच्यामुळे थोडीशी मिळून येईल आणि टेस्टही छान येईल आपल्या आमटीला. आता अशा प्रकारे आपली ही आमटीसाठी कट बाजूला काढून झालेला आहे. हे बघा, थोडंसं पुरण वाटून घातल्यामुळे अगदी छान झालेलं आहे. आता याच्यामध्ये जे आपण बडीशोप आणि विलायची वाटलेली आहे तीही टाकून घ्यायची आहे. आणि साखर तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जेवढी लागेल तेवढी घालून घ्या. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, साखर घातलेलं पुरण परत गॅसवरती ठेवून त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. साखर पुरणामध्ये अगदी सगळी विरघळली पाहिजे. हे बघा, आपली साखर विरघळत आहे, तरीही आपल्याला याला थोडा वेळ असं चटका द्यायचा आहे. तोपर्यंत इकडे मी एका चाळणीमध्ये 2 कांदे ज्याला कट करून भाजायला ठेवणार आहे. आपल्याला ते आमटीसाठी वापरायचे आहेत. हे बघा, आपल्या पुरणामधलं आता पाणी बऱ्यापैकी कमी झालेलं आहे. हे बघा, अशा पद्धतीने साखर अगदी विरघळून घट्ट झालेली आहे. आता गॅस बंद करून घेते आणि तिकडे आपले कांदेही व्यवस्थित शेकत आहेत. त्यामध्ये आता मी 2 सुक्या खोबऱ्याचे तुकडे टाकून त्यालाही भाजून घेतलेले. आता हा कांदा व्यवस्थित मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे आपल्याला. आपलं कांदा आणि खोबऱ्याचं वाटण तयार झालेलं आहे. आता एका पातेल्यामध्ये मी तेल टाकून त्याच्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकून घेते. जिरे आणि मोहरी तडतडल्यानंतर आलं लसूण टाकायचं आहे. त्यामध्ये कढीपत्ता टाकून व्यवस्थित मी भाजून घेते. आणि आता हे छान भाजलेलं आहे, त्यामध्ये आता थोडीशी कोथिंबीर फोडणीमध्ये घालून घ्यायची आहे. आणि तिला छान असं परतल्यानंतर जो आपण सुकं खोबरं आणि कांदा याचं भाजून वाटण बनवलं होतं ते व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आता त्याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ आणि आपला काळा मसाला जो मी घरीच बनवते तो, आणि आता त्याला छान असं परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत. आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे जो कट काढला होता तो, आणि याला आता छान अशी एक उकळी येऊ द्यायची आहे अशा पद्धतीने. आणि आता चला आपल्याला आता पुरण दळून घ्यायचं आहे. हे बघा, चाळणीच्या मदतीने किती छान आणि सोपं जातं पुरण. तुम्ही वाटीच्या साह्याने किंवा मग एखाद्या असं
चमच्याच्या साह्याने व्यवस्थित पुरणाला असं चाळणीवरती रगडून घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला सोपं वाटेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता। हे बघा आपलं किती छान आणि सुट्टं सुट्टं असं पुरण तयार झालेलं आहे। आता इकडे मी कुकरमध्ये भाताची तयारी करत आहे, त्यामध्ये तांदूळ आणि थोडंसं मीठ आणि पाणी टाकून त्यामध्ये एक चमचा तूप घातलेला आहे, ज्याच्यामुळे आपला भात छान आणि मऊ शिजेल। आता आपला भातही शिजून तयार झालेला आहे। आता तोपर्यंत मी इकडे भज्याची तयारी करत आहे, त्यासाठी कांदा, हिरवी मिरची घेतलेली आहे जी मी बेसनमध्ये टाकून घेत आहे, आणि आता यामध्ये वाटलेला लसूण, आलं लसूण, सॉरी जिरे आणि ओवा आणि भरपूर अशी कोथिंबीर घालून त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि अगदी थोडासा खायचा सोडा, हळद, लाल तिखट घालायचं आहे, आपल्या मिरच्या तेवढ्या काही जास्त तिखट नाहीत हिरव्या, त्याच्यामुळं अगदी चिमूटभर मी खायचा सोडा घातलेला आहे। आणि आता आपल्याला हे पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा अशा पद्धतीने, जास्त घटही करायचं नाही आणि पातळही करायचं नाही। आणि मी कणिक अगोदरच मळून घेतली होती। आता इकडे आपल्याला रसाची तयारी करायची आहे, मी आंबे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता आपल्याला याचा छान असा रस बनवून घ्यायचा आहे। हे एक्स्ट्रा जे साल्ट्यामध्ये राहिलेलं आहे त्यालाही पाण्यामध्ये थोडंसं कूस करून याचंही आपल्याला बाजूला रस काढून घ्यायचा आहे। आणि त्यामध्ये आवडीनुसार साखर घाला आणि त्याला मिक्स करून घ्यायचं आहे। हा बघा आपला किती घट असा रस तयार झालेला आहे, तुम्ही मिक्सरमध्येही बनवून घेऊ शकता। आणि इकडे एक छोटासा पिठाचा पेढा घ्यायचा आहे, ज्याला आपल्याला वाटीचा आकार द्यायचा आहे अशा प्रकारे, आणि त्याच्यामध्ये आपल्याला पुरण घालून घ्यायचं आहे आणि त्याचा छान असा उंडा बनवून घ्यायचा आहे। पुरण हाताच्या मदतीने त्या वाटी, जो पिठाची वाटी बनवली आहे त्याच्यामध्ये आपल्याला दाबून दाबून बसवायचा आहे, आणि जो एक्स्ट्राचा भाग आहे पिठाचा तो आपल्याला तिथं चिटकवून टाकायचा आहे, तो काढून बाजूला घ्यायचा नाही, नाहीतर पीठ कमी पडेल आणि आपली पोळी फुटेल। तर आता आपल्याला याला हलक्या हाताने अलगद लाटून घ्यायचं आहे। पोळी लाटताना अगदी कडीकडीनेच लाटायची असते, मध्यभागी लाटल्याच्यानंतर पुरण एकदम बाजूला जातं आणि ती फुटली जाते, म्हणून पोळी लाटताना केव्हाही त्याच्या काठापासून सुरुवात करायची। इकडे आपला तवा गरम झालेला आहे, त्यावरती मी पोळी टाकून घेते आणि वरतून ब्रशच्या मदतीने तेल लावून घेत आहे। आणि आता आपली पोळी एका साईडने शेकून झालेली आहे, आता पलटून घ्यायची आहे आणि वरूनही थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे। हे बघा किती छान आपली पोळी अगदी फुगून झालेली आहे। हे बघा आपली पुरणाची पोळी किती छान फुगून अगदी टम झालेली आहे। आता मी परत उंडा बनवायला शिकवते। पोळीपेक्षा, पुरणाच्या उंड्यापेक्षा कणिकेचा उंडा आपल्याला कमी घ्यायचा आहे, त्याला वाटीचा आकार देऊन त्याच्यामध्ये हाताच्या मदतीने आपल्याला पुरण व्यवस्थित बसवून घ्यायचं आहे। आणि हे बघा एक्स्ट्रा जे पीठ आहे त्याला अशा प्रकारे आपल्याला तिथेच फोल्ड करून घ्यायचं आहे, ते काढून घ्यायचं नाही, कारण आपण पुरणापेक्षा पीठ कमी वापरलेलं आहे, त्याच्यामुळे काय होतं ते आणखी त्याच्यामधला थोडासा भाग काढला तर मग पीठ अगदीच कमी होऊन जाईल आणि मग पुरण खूप एक्स्ट्रा होईल आणि ती पोळी फुटली जाते। आता आपल्याला काय करायचं आहे, पोळी बनवत असताना काठाकाठाने व्यवस्थित लाटून घ्यायची आहे, मध्यभागातून आपल्याला सुरुवात करायची नाही, त्याच्यामुळे काय होतं पुरण अगदीच एका बाजूला जातं आणि मग ती पोळी काठामधून फुटली जाते। अशा प्रकारे हलक्या हाताने लाटून घ्यायची आहे। आता आपल्याला हिला तेल लावून घ्यायचं आहे व्यवस्थित, आणि एका साईडने व्यवस्थित परतून
नंतर परत त्यावरही तेल लावून घ्यायचं आहे। हे बघा आपली पोळी आता छान तयार झाली, हे पहा फुगून छान होत आहे। पुरणाची पोळी जर फुगली तरच ती एकदम मऊ होते। आणि आता मगाशी जे मी पीठ तयार करून ठेवलं होतं त्याचे मी पकोडे बनवून घेत आहे। चमच्याच्या मदतीने छोटे छोटे असे पकोडे टाकून घेत आहे। रस पोळी आणि आमटी म्हटलं की त्याच्याबरोबर भजे पापड आणि कुरवडी पाहिजेच, तर जेवणामध्ये मज्जा येते। हे बघा छान असे गोल्डन ब्राऊन झालेले आहेत। आता याला मी काढून घेते। हे बघा किती छान आणि मऊ सूद अशी आपली पुरणाची पोळी, त्याबरोबर छान मऊ असा भात शिजलेला आहे, छान असे पकोडे। हे बघा किती छान पिवळी आणि मऊ अशी पोळी आणि इकडे झणझणीत अशी आमटी, छान गोड रस पोळी आणि त्याच्याबरोबर झणझणीत आमटी पिण्याची मज्जाच वेगळी असते। हे बघा अशा प्रकारे पूर्ण आपला स्वयंपाक तयार झालेला आहे। माझा जो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू।